अल्पमधील ग्रामीण भागात लोकप्रिय झालेला चित्रपट बाहुबली 2 लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला आहे. हा चित्रपट कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळवून भारतात व भारताबाहेर लोकप्रिय झाला आहे. अमरेंद्र बाहुबली यानी मैं, राजमाता शिवगामी देवी को साक्षी मानकर मैं ये शपथ लेता हूं, तुम मेरे साथ हो, मुझे मारने वाला पैदा नहीं हुआ मामा. महेश पवार, सेवन स्टार न्यूज, विटा. खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त भाग. गेल्या अनेक वर्षांपासून इथली जनता पाण्यासाठी तळमळलेली. त्यातच पाणी फाउंडेशनने कामाच्या माध्यमातून अनेक गावांची रूपे पालटली आहेत. याची विजय खानापूर तालुक्यात रोवली जात असून दिनांक 8 मे पासून सुरू झालेल्या या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी आजी माजी आमदारांनी श्रमदानाचे तुफान सुरू केले. यावर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांचा हा स्पेशल रिपोर्ट. खानापूर तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे जोरदार काम सुरू झाले. तालुक्यातील 21 गावांनी यात सहभाग घेतला असून अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनी पाण्यासाठी फावडं, कुदळ, पाठी हातात घेतले. लोक सहभागातून श्रमदानाचे काम होऊ लागले. मग यात महाश्रमदान म्हणून शासकीय कार्यालयाने सहभाग घेतला. सुरुवातीला पाणी फाउंडेशनच्या चळवळीत आमदार अनिल बाबर यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात जाऊन लोकांना प्रोत्साहन दिले. यात खानापूर पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी महाश्रमदान म्हणून काम सुरू केले. यामध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व अन्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. सुरुवातीला महाश्रमदानाचे काम पोसेवाडीतून सुरू करण्यात आलं. त्यानंतर लिंगरे, पारे, घोटी बुद्रुक व अन्यत्र हे श्रमदान झाले. या सामाजिक कामात प्रमुखता आमदार अनिल बाबर समर्थकच जास्त दिसत होते, परंतु माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी यात अचानक उडी घेऊन सर्वांनाच धक्का दिला. पोसेवाडीतून त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करून श्रमदानाचा श्रीगणेश केला. त्यामध्ये भीमाखोरे तुटीचं आणि सगळ्यात पणा जास्त तुटीचं अग्रणी खोर आहे. अशा ठिकाणी आज पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं श्रमदानानं काम चालू. खरं बघायला गेलं तर श्रमदानाची कल्पना सुरुवातीपासून होती, पण पाहिजे एवढा लोकांचा सहभाग होत नव्हता. त्या निर्णय सामाजिक संस्था यामध्ये उतरल्या आणि त्यामध्ये पाणी फाउंडेशननं नवसूत्र दिलं की लोकांनी एकत्र येऊन लोकांच्या हिताचं काम करायची भूमिका घेतली आणि त्यामध्ये या कोशेवाडीत हे काम चालू आहे. गेल्या 8 तारखेपासून आजपर्यंत साधारण 2000 घनमीटर काम लोकांनी श्रमदानात केलेलं आहे. माजी आमदार सदाशिव पाटील यांनी हनुमंतराव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 10,000 लिटर डिझेल देण्याची जाहीर केली. त्यामुळे या तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाचं तुफान आता चांगलंच पेटू लागलं. पाणी फाउंडेशनच्या वतीने जे काही वॉटर कप स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये खानापूर तालुक्यातील 6-7 गावांनी हिरिरीने भाग घेतला आहे. त्याच्यामध्ये पोसेवाडी ग्रामस्थांनी अधिकच ह्या ठिकाणी उत्साहानं कामाला सुरुवात केलेली आहे. त्या कामाला आज भेट देण्याचा योग आला. हे सगळं काम बघितल्यानंतर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून आम्ही लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आर्थिक मदत या ठिकाणी त्यांना देऊ केलेली आहे. त्याचा ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वापर करतील आणि अधिकचं चांगलं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतील. मला या ठिकाणी कामाची पाहणी केल्यानंतर असं वाटतं की पोसेवाडी ग्रामस्थांनी जी एकी दाखवली त्यातल्यात आमच्या मॅडमने जे या ठिकाणी सर्वांना प्रोत्साहित करून मार्गदर्शन केलं, सगळेच पदाधिकारी आणि ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केलेलं हे सगळं चित्र पाहिल्यानंतर नक्कीच या गावाचं काही ना काहीतरी या ठिकाणी बक्षिसामध्ये नाव घेतलं जाईल आणि चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला दिसेल असं मला या ठिकाणी वाटतं.
15 तारखेपर्यंत त्यांचं काम बघून यांना आणि प्रोत्साहित करण्यासाठी अधिक या ठिकाणी काहीतरी आम्ही आर्थिक मदत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. सर्व ग्रामस्थांना आपण सर्वांना या ठिकाणी या निमित्तानं शुभेच्छा. सध्या तालुक्यात मात्र आता दोन्ही आजी माजी आमदार यात पुढे सरसावल्याने जनतेचा दुष्काळ हटण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. असेच गटगट विसरून जर कामे होत राही तर खानापूर आटपाडी तालुक्याचा कायापालट नक्कीच होईल. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा. विटातील मयूर पॅलेसचे नामांकित उद्योगास राज्याचे जलसंधारण मंत्री नागर राम शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मयूर टाइल्सचे सर्वेसर्वा सुधीर बावर यांनी नामदार राम शिंदे यांचा सत्कार केला. 10 वर्ष टाइल्स व्यवसायात अल्पावधीत झेप घेतल्याची माहिती नामदार शिंदे यांनी घेतली व बाबर यांचे कौतुक केले. मयूर टाइल्सने एकूण विट्यासह 6 शाखांचे जाळे नेले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, जिल्ह्याचे भाजपाचे युवा नेते गोपीचंद पडळकर, सुधीर बाबर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा. सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेसाठी खानापूर तालुक्यातील पारे कोटी गावामध्ये माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी आर्थिक मदत देऊन श्रमदान केले. त्यांच्याबरोबर विट्यातील मराठी ग्रुप व दाता ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्रमदानासाठी सहभाग नोंदवला. ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी बोलताना सांगितले की खानापूर तालुक्यात पाणी फाउंडेशनची कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. आम्ही या कामासाठी हातभार लावत आहोत. या कामामुळे लोक गावातील गडतट दिसून एकत्र येत आहेत. ही गोष्ट मनाला समाधान देणारी आहे. सुरू असलेल्या कामावरील वाहनांना प्रत्येक गावात 500 लिटर डिझेल पुरवण्याची जबाबदारी लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घेतली आहे. त्या अनुषंगाने दोन्ही गावात पाणी फाउंडेशन कामासाठी लागणाऱ्या वाहनांना डिझेलसाठी आर्थिक मदत त्या ठिकाणी असणाऱ्या प्रमुखांकडे सुपूर्त करीत आहोत, असे वैभव पाटील यांनी सांगितले. यावेळी पांडुरंग पवार, मधुकर पाटील, अमित भोसले, पंकज दबडे, त्याचबरोबर स्थानिक युवक युवती, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, बिटा. जांभूळ तालुका माळशिरस येथील भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी होत आहे. हे गाव कामगार तलाठी व गावातील विविध सामाजिक संघटना आणि तहसीलदार व पोलीस यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी 5 वाळू माफियांवर कारवाई केली, परंतु त्यालाही न जुमानता आजही वाळू तस्करी चालूच आहे. भर दिवसा आणि रात्रभरी तस्करी जोमात चालली, त्यामुळे सदर ग्रामपंचायतीचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याची जाणवते. वाळू तस्करांविरुद्ध प्रशासन निर्णायक कारवाई करेल. सरपंच व सदस्य ग्रामपंचायत जांभूळ यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे लेखी पत्राद्वारे तहसीलदारांनी सांगितले. परंतु खरोखरच अशी कारवाई जांभूळ ग्रामपंचायतीवर होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. सचिन कर्डे, 7 स्टार न्यूज, खुडूस. विविध आंबेडकरी सामाजिक संघटनांच्या आयोजनातून बुद्धिस्ट फेस्टिवल 2017 अंतर्गत स्थानिक आनंदनगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारात बुधवार 10 मे रोजी बुद्ध जयंती निमित्त धम्म सत्कार शिबिर व विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार श्रामनेर शिबिरात मोठ्या प्रमाणात मुलांनी सहभाग घेतला आहे. सकाळी सामूहिक ध्वजवंदना, सकाळी सामूहिक बोध्यवंदना, भव्य स्कूटी मोटरसायकल, शांती रॅलीचे नगर परिक्रमा केल्या जातील. सदर रॅलीचा प्रारंभ त्रिरत्न बुद्ध विहार येथून होऊन शहरातील विविध मार्गाने परिक्रमण करत त्रिरत्न बुद्ध विहारात रॅलीचा समारोप केला जाईल. ते सुमेध आहे. मी इथे दिनांक 30 एप्रिल 2017 रोजी येथे आलो. पूज्य भदंत बुद्धपालजी महातुरे यांनी आम्हाला 9 वाजता बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी दीक्षा अशी खूप चांगल्या प्रकारे दिली. आम्हाला चिवरं घालायला लावले, हे आमच्या हात सध्या अंगावर आहे. त्यानंतर सकाळी आम्हाला रोज 4 वाजता उठावे लागते. 4 वाजता उठल्यानंतर आमचे भंते प्रज्ञापालजी हे आमची स्मृती घेतात. ती आम्हाला एक तास करायला होता. आम्ही तिच्यामध्ये सहभागी होतो आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही आनापान स्मृती करतो. तर विनोद तायडे, 7 स्टार न्यूज, वाशिम. पुणे मंडळ गावाकडच्या बातम्यांसह पाहत रहा 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.